आणि काय प्रश्न चालतो तो इलेक्शन मध्ये झाला माहिती आहे तुम्हाला? इलेक्शन आले की काय विषय असतो तुमच्या? तर काय येतात येऊन पुढारी बोलतात माहित आहे? म्हणतात जगात जर्मनी, जगात जर्मनी आणि भारतात परभणी, म्हणजे लहान मुलांना सुद्धा माहित आहे. वा 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 वा, मला सुद्धा किती कालपासून मला आवडले ते बघा, भारतात जर्मनी आणि नाही जगात जर्मनी आणि भारतात परभणी. काय परभणीची अवस्था आहे हो, हे कौतुकाने म्हणायचं काय आपण? या लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारा पाहिजे, तुम्ही का निवडून येत अशा लोकांना? त्या खासदार असं दे, आमदार असं दे, आणि कोण असेल त्यांना? हो पर एवढं जर म्हणायचं असेल ना, हो राज्यात परभणी आहे, देशात परभणी आहे म्हणायचं असेल, तर त्या परभणीची विकास घडून द्या तुम्ही. आणि म्हणून मी आता ठरवलंय, स्वराज्याने ठरवलंय काय, जगात जर्मनी, देशात परभणी, आता परभणीत स्वराज्य. काय बोलते तुमच्या ते नाही, जोरात टाय वाजत आम्ही येऊ, पण मला ज्या टाळ्या जोरात तिकडनं आलेत उजवीकडनं, ते आमच्या ताराराणी आहेत. कोल्हापूर संस्थापिका ताराराणी साहेब आहेत आमच्या, शिवाजी महाराजांच्या सून, शिवाजी महाराजांच्या सून या ताराबाई राणी साहेब आहेत, ज्यांनी करवीर संस्थापन केलं, संस्थापिका आहेत त्या. अहो त्यांनी औरंगजेब, औरंगजेबला 1700 ते 1707 सात वर्ष ते औरंगजेबला तिने डायरेक्ट लढा दिला. शेवटी औरंगजेब मेला त्या औरंगाबादमध्ये, आता आपण संभाजीनगर म्हणतो. बाई हे घेऊन जा होते, मुलांना फार हे व्हायला लागलं. म्हणजे ताराराणींचं आपण कौतुक करायला पाहिलं, आपल्या महापुरुषांचं आपण कौतुक करायला पाहिलं. आणि एक बात जाऊन दे, त्याच्यात मी जात नाही इतिहासात, पण सगळ्यात आणि एक महत्वाचा मुद्दा, आणि काय म्हणतात इलेक्शन आले की काय म्हणतात, हा काय म्हणतात, खान पाहिजे काय बाण पाहिजे, हा इलेक्शनचा यांचा अजेंडा. म्हणजे मी काय पूर्ण भाषण कशावर केलं हो, परभणीच्या विकासावर बोललोय, परभणीमध्ये आपण काय करू शकतो याच्यावर बोललोय. राज्य सरकारने सुद्धा लाईट काय कशी द्यावी, जसं कर्नाटक देतात, गुजरात मध्ये देतात, मग आम्हाला का लाईट नाही आहे 24 तास? काय तुमच्याकडे उपाय आहेत? तुम्ही उपाय काढलेत का? आणि माझा प्रश्न सगळ्या पुढाऱ्याने राज्यातल्या, एवढे वर्ष तुम्ही सत्तेत आहे ना, मग का दिली नाही लाईट? जर कर्नाटक देऊ शकते तर गुजरात देऊ शकते, मग आमचं महाराष्ट्र का देऊ शकत नाही? आणि मग इथं याचा नाही, मग जिल्ह्यातला आला नेता, आपणच जातो त्यांच्या पाठीशी पळत, अरे नेते आले आमचे, आले 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 म्हणतात इलेक्शनच्या वेळी. आणि बरेच काही गोष्टी करते, मी बोलणार नाही. खान पजेल काय बाण पजेल, आता स्वराज्य पण म्हणाल पण. म्हणून बंधून मला अजून 2-3 सभा आहेत, पण मी परत एकदा मी मारुती पवार, चंद्रकांत पवार, राहुल पवार यांना मनापासून त्यांचं कौतुक करतो.